स्वः तत्सवितुर्वरेण्यम् भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। आणि डॉक्टरांना सगळं सांगणे काय काय होतंय ते। हां अगं आई ग काय झालं हे बघे गुडघे दुखतायत ते पण सांग। हो मी तिकडून तिकडेच जाईन शाळेत तुला रिक्षात बसून देईन। एक मिनिट एक मिनिट काय झालं हो तिकडे? अहो गँगवार वाले मरतात एकमेकाला गोळ्या घालून बऱ्या। शांत चल चल उशीर झाला ना।
क्या रे चिकना देखा क्या? नहीं कुछ नहीं देखा। कुछ नहीं देखा, चलो 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 फिर निकलो, चलो चला 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 बाजू चला 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 काय चाचा काय बघितलं का? नहीं साहब काय नहीं। चला चला चला, चला निघा, चला चला निघा। हवालदार। यस सर। पंचनामा करून घ्या। बरं सर। साहेब मी बघितलं। काय बघितलं तू? काळी गाडी होती साहेब। मारे करायला पाहिलं काय? नीट दिसलं नाही। गाडीचा नंबर? मग काय आता काळ्या गाड्या बघत फिरायचं की काय? आम्ही तो दाढीवाला होता साहेब। दाढी तर तू पण वाढवली। काम हो गया। हाँ शेट्टी। हाँ भाई। तेरा काम हो गया, अभी किसी का फोन नहीं आएगा। नवीन बार ओढ़ाई चंतोला जा। थैंक यू भाई, थैंक यू भाई। माझा बार येते तुझ्या एरिया मध्ये, अन मग मी मनाला पैसा कशाला देऊ? त्याने माझा गेम करायला माणूस पाठवला, मी नाही त्याला नाही देणार पैसा भाई। हे आणला होता भाई। येतो। सलाम मामू। मामू ल चल भाई। डबल फाइव सिक्स छगन। मालिक बच्चे को बरकत दे। काय की बरकत मामू? काय की बरकत? क्या हुआ बच्चे? क्या हुआ मेरे बच्चे को? वो मम्मा ने ड्रग का धंधा कराए थे ना, हम तो मुंबई। अरे बॉम्बे क्या इसके बाप की है? अली ज्यादा एक तो यह कौन है लॉन्ड? ऐकायचा शाणा है मामू। जी मिल वर्कर लोकांची वस्ती है ना ऐकायची, तिथे आधी भाईगिरी करायचा। तीन चार हाफ मर्डर केले झाला भाई, अख्ख्या मुंबईवर कब्जा करायला बघतोय, पण स्वतःच घर सांभाळते येत नाही। एक मोठी बहन आहे, टीचर आहे, घर वही सांभाळती आहे, म्हाते राहिला पण तीच बघते। और एक छोटी बहन आहे, कॉलेज जाती है। छोटा भाई भी है, कॉलेज पूर्ण केलंय, आता कॉम्प्युटरचं काहीतरी शिकतोय, पढाई में अच्छा है बोलते। बाप साला बेवडा है। हटाओ गबे भुकने जा बाबा। तू जन्माला आला आणि माझ्या मिलला टाळा लागल। उद्या 22 वर्ष होणार आहेत, मी बेकार झालो त्याला, समजलं का रे घोड्या? शेखर उद्या वाढदिवस आहे ना तुझा, उद्या ओवाळणार आहे तुला मी। चल झोपायला, चल उशीर झाला ना। उशीर झाला, उशीर झाला।
उशीर झाला म्हणून. सावधान, सीधा खड़ा रहने का है? मन्या भाई का बाप है अपन. आ गए अब लोग पोर का. आ गए, ज्यादा बात नहीं करने का. मन्या भाई का बाप है अपन. आई आई गोळ्या घेतल्यास का? आई अगं काय विचारतीये, गोळ्या घेतल्यास का? ताई अगं आईने आज पण उपास केलाय. आई अगं डॉक्टर काय म्हणालेत तुला, उपास तपास करू नकोस म्हणून? मग कशासाठी हे सगळं? अगं तुझ्या उपासा तापासामुळे मनात आता सुधारेल आणि घरी परत येईल असं वाटतंय का तुला? अगं तो ज्या मार्गाने गेलाय ना, ती वाट कधीच खरी परतत नाही. मना भाई माफ कर दे, मना भाई माफ. Thank you.
दरबार, चलो बाहर, सब बाहर। अरे भाई, तो भोईवाड्यातला चंदू आहे ना, तोच मामूला टिप देतो। हां, घे घे, शेवटचा घास खाऊन घे। ए बाबा, माझ्या लेकराला मारू नको, बार बार पण माझ्या लेकराला मारू नको, पदर पसरते मी माझ्या लेकराला मारू नको। भाई, भाई वो चंदे को ठोकना मांगता था। आप छाताड़ात गोळी घालायला हिम्मत लागत नाही किशा। जन्म द्यायचा, अखी लाइफ उभी करायची, खाने का काम नहीं है। चंद्याची आई माझी आई, सगळा आया एकदम सेम। मन्या मन्या मन्या, अगर मन्या गेला तुझा, मन्या मेला तुझा, बुद्धी झाली बेचारी। माझी लाइफ झालेली बघायची होती तिला। अपना छोटा भाऊ है ना शेखर, वो बनेगा, देख कुछ बनेगा, जिंदगी में कुछ बनेगा। आमची ताईप बनवणार त्याला, त्याची लाइफ बनवणार आपली ताईप, आपली गॅरंटी है, आपली गॅरंटी आहे। नमस्ते भाई। अरे रवि, कसा आहेस तू? मजे रे भाई। भावाला नोकरी लागली की नाही? नाही। ओ गावडे, तुमचा मने आला। हा, मने आला। ओ हो, मने आला, आपला मने आला, माझा धान्य वाघ आला। मन्या, ये मन्या। दादा शेखर अजून आईला उवाळायचं। आवर लपर लपर आला राला, माझा धान्य वाघ आला। बर झालं तू आला। हा चल, चल आता आपल्या घरात जाऊ। चल, अरे काय बघतो, हा चल तुझ्या घरात, चल चल।
अरे बघितलं का कोण आलंय? आदी देणार आहेस? जा म्हटलं तर जाशील. चिमुरडे कशी आहेस तू? मोठी झाली आमची चिमुरडी. काय हिरो कॉलेज कुमार, आज बर्थडे ना तुमचा? दादाला भेटायला परमिशन काढायला लागणार वाटत. कशाला आलास? बर्थडे आहे त्याचा, येणार मी. मन्या, ए मन्या. काय गाई? काय आई कशी आहेस? अगं रडतेस कशाला? काय प्रॉब्लेम काय? अगं तुझा मन्या जिवंत आहे अजून, घाबरतेस कशाला? तिला घाबरतेस कशाला विचारतोस? अरे घाबरण्याचा रोग तर तू दिलास तिला. कधी काय होईल, कधी काय ऐकायला मिळेल या भीतीने अर्धी मेली झाली आहे ती. तुमच्याच भाषेत सांगायचं ना तर हाफ मर्डर. नाही दादा, तू स्वतःला पोलिसांच्या हवाली कर. जा ना मग, तू स्वतःच पोलिसांना फोन कर आणि सांग त्यांना मनी येथे लपलाय त्याला घेऊन जा. हॅलो पोलीस स्टेशन. काय करते? ठेव ठेव तो फोन, ठेव. चांगलं करतीस हा, एवढ्या दिवसानं भाऊ घरी आलाय त्याला पोलिसांच्या हवाली करतीस हा. हे मन्या तू थांब रे. मग तू या घरातून निघून जा, हे सभ्य माणसांचं घर आहे, गुन्हेगारांचा अड्डा नाही. अगं जाईल का? जाईल जाईल, नाहीतरी कोणाला राहायचे सभ्य माणसाच्या घरात? मानतो मी गुन्हेगार आहे, पण जन्माला आलो तेव्हा गळ्यात पाटी नव्हती बांधली गुन्हेगार म्हणून. काही आपण पण ठरवलं होतं, शिकणार, मोठा होणार, आपली लाईफ बनवणार. नाही जमलं, नाही चाललं आपला विचार, नाही जमत कोणाला, नाही झालो पास. झाडकऱ्याचा पोरगा, SSC फेल म्हणजे जिंदगी बरबाद, लाईफ गेली कामात. ती शेठ लोकांचे पोरबक साले पैसा टाकतात, डिग्र्या खरेदी करतात, पैसा फेको तमाशा देखो. आपण पण ठरवलंय जिंदगीत फक्त पैसा कमावणार. अपने को माल चाहिए, माल, दुसरा कुछ नहीं, बस. लोकांचे खून करू, त्यांची घरे उद्ध्वस्त करू. हाय लागेल रे हाय. अजून वेळ गेलेली नाहीये दादा, मागे फिर. ए ताई तुला समजत कसं नाही, बंदुकीतून सुटलेली गोळी आहे मी, वापस नाही येणार. ठीक आहे मग, तू या पुढे या घरात यायचं नाहीस. ए ताई, लय झालं बरं का नाटक तुझं? यायचं नाही म्हणजे काय? आणि तू कोण सांगणारी? त्याचा आई बाप जिवंत आहेत अजून, येणार तो. आणि ही त्याची भावंड आहेत ती? यायचं नाही म्हण मग. आपली फॅमिली आहे, मर्याबाईची फॅमिली आहे. काय तुला काय वाटतं रे दादा, आम्हाला सगळ्यांना तुझा अभिमान वाटत असेल. अरे तुझ्यामुळे समाजात मान खाली घालावी लागते आम्हाला. लोक वाईट साईड बोलतात, नातेवाईकांनी तर वाईट टाकल्याचे शिवाय पोलिसांचा त्रास वेगळाच. रात्री अपरात्री पोलीस नारावरती लाथा मारतात आणि हे सगळं तुझ्यामुळे. तू कारणीभूत आहेस सगळ्याला. तू जा रे इथून, मला माझ्या भावंडांवरती तुझी सावली पडू द्यायची नाहीये. ऐकलंस? जातो मी, हे ठेव, तुला ठेव. हे बघ तब्येतीची काळजी घे, पैशाची काळजी करू नकोस, पैशाची कमी नाही आपल्याकडे. बंधू हे तुमच्यासाठी. बघे शेखर, तुझ्या भावाने मोबाईल आणला तुझ्यासाठी. अरे घे रे घे. तिच्याकडे काय बघतो? ए मान्या आणि इकडे जाऊ दे माझ्याकडे, नाहीतरी मला तुला फोन करायला लागतोय ना. हा काय याला पाहिजे तसं माझ्याकडनं घेईल. हे असं दोरी लावून गळ्यात घालून फिरेल. मान्या हे पैसे ठेव, माझी लेक करते माझ्यासाठी.
तू तुझ्या जीवाची काळजी घे. ज्या मायला या हकल्याच्या माझ्या लेखाचा जीवा उठलाय. घाबरू नकोस, तुझं लग्न बघितल्याशिवाय मी मरणार नाही. मन्या, आज सोडू नको भरव्याला, गोळीत घाल. उतरा 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 लवकर, ये चला चला लवकर चला चला चला. ए पकडा त्यांना, ए चल तू त्यावर पळाले तर गोळ्या खाला, सोडू नका, पकडा. दादा थांब, मी आलो. शेखर, शेखर, किती वेळ थांबायचं आम्ही साहेब? मी तुम्हाला विचारते किती वेळ थांबायचं आम्ही. हा तुम्ही एक काम करा, नाही तुम्ही जा, तू नाही रे, याला राहू दे इथेच. अहो पण मोठ्या साहेब आल्याशिवाय याला आम्ही सोडू शकत नाही. अहो मी तुम्हाला खरंच सांगते, आमचा आणि मन्याचा काडीचा संबंध नाहीये म्हणून. नाही तुम्ही हे सांगितलं मगाशी, तुम्ही सांगितलं मला काहीही संबंध नाहीये. भाऊ नव्हतो तुमचा? मान्या भाई काय रे, ताई तू घरी जा. अरे पण तू घरी जा, मी येईन नंतर. अगं असं काय करतेस, साहेबांनी सांगितलं ना मगाशी की मोठे साहेब आल्यानंतर सोडतील मला, सोडतील. माने येस सर, याला आतमध्ये घ्या. अहो पण साहेब, चले चला आतमध्ये. काय केले सांगा ना मला तुम्ही, तुम्ही सांगा ना मला, सांगत नाहीये साहेब. अहो साहेब, साहेब मी काय केलंय,
मी काही केलेल नाही साहेब आई तू काही केलं नाही चल रे साहेब साहेब मी काही केलेल नाहीये साहेब साहेब माझी काही चूक नाहीये अरे कल का राडा मालूम है क्या फुलटू फुलटू इधर ही क्या पोलीस आली नसती ना तर हाय शेखर काय रे काय झालं हे काय बोलत नाही तो पण किती वाजता सोडलं शेखर कसे आहेस बाळ तुला शेखर चला टपलो का कॉलेज जायचं ना तुला अगं ताई आताच आला ना तो मी शाळेत जाताना तो माझ्या बरोबर निघेल चला टप लवकर परीक्षा जवळ आली ना शेखर तुला असं रडकुंडी आलेलं हताश झालेलं नाही बघवत मला सकाळी तुला तसं बघितलं आणि वाटलं बस सगळं संपलं आता अरे तुला खूप मोठा झालेला बघायचा रे मला अरे कशासाठी डोक्यावर एवढं कर्ज घेऊन शिकवलं तुला हा अरे माझ्याकडे बघ मला कधी खचलेलं बघितलंस तू हा बघितलंस अरे वादळी येतात जातात पण त्यांना असं खचून जाता कामा नये हे बघ तू आता फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित कर बाकी कसलाही विचार करू नकोस हा लोक म्हणतात त्यांचा भाऊ गँगस्टर आहे ही त्या मन्यादादाची बहीण आहे हा त्या मन्यादादाचा भाऊ आहे तू खूप मोठा हो शेखर एवढा मोठा हो ना की आपलं कुटुंब शेखर गावडेचं कुटुंब म्हणून ओळखलं गेलं पाहिजे तुझ्याकडे बघून आपल्या गौरीला उद्या चांगलं स्थळ आलं पाहिजे तुला कळतंय ना तुला कळतंय ना मी काय म्हणतेय ते शेखर आपल्या कुटुंबावर खूप मोठा कलंक आहे तो कलंक तुला पुसून काढायचा मन्या गावडे सर माहीमच्या मामूला टक्कर देणारा अंडरवर्ल्डचा एकमेव डॉन या मने आणि मामूच्या संघर्षाचा मुद्दा हाच की मामूने मुंबईत ड्रग्ज आणू नयेत असं मन्याचं म्हणणं आणि सर ड्रग्जचा व्यापार सोडून मन्या सर्व काही करतो हो सर म्हणजे खून दरोडे खंडणी हॅलो हा किशा बोलतोय
किशा कोण किशा मन्या भाईनी भेटायला बोलवलंय मन्या भाईनी याद केली भाईनी कशी याद केली आल्यावर कळेल तुला येतोयस ना तू हो 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 येतो ना भाई येतो बोल मेरा काय मारतोयस तुला भेटायला बोलवले ना भेटून घे ना मग अरे मला मारून टाकलं तर हा हे बराबर आहे हा हे मामूला बोलून बघू का अरे बाबा उसका क्या फायदा आपण लोक को सबको उसको जाके मिलना पड़ता नहीं तो साला आपण कोच टपका देगा वो हाँ अरे मग आपण सगळेच चला ना अरे काय सगळेच चला ना तुला एकल्याला बोलवला तर तू जाऊन भेटून ये ना त्याला मग काय बराबर आहे का नाही हां हां बराबर आहे बराबर ठीक है नमस्ते माने भाई शेठ काळा पैसा जास्त झाला का तुझ्याकडे नाही तसं काही नाही भाई किती पैसा फिरवला मार्केट मध्ये हां किती पैसा फिरवला मार्केट मध्ये काय भाई काय तसं काय पैसा मामूला फायनान्स कोण करतो भाई मामूचा आमचा काय संबंध आहे भाई ए फुकणीच्या काय येडा समजलास का मला हां नाही भाई नाही चार पार्टनर ना तुम्ही हो चार पेटीचा हप्ता सुरू करायचा पण भाई पण इच्छा आहेला मन बिन काय नाही भेज अडवून टाकेल समजलं मन्या अरे मन्या चल जा बरं का देवळ्याच्या कामाला आलोय पावती बुक आणले बरं का अरे ते माहिती आहे थांब तू जरा तुला मी एक गंमत दाखवतो बघ हे बघ माझ्या मन्याने दिला बर का मला जगात कुठं भी फोन लागतो हित बसून मोबाईल आहे मोबाईल ए नारायणगाव महाळुंगला लागल हातले का शिवराम्या मी जगाच्या गोष्टी करून राहिलो कसलं नारायणगाव महाळुंग अरे अरे काय मी भेटतो बघ आता तुला माझ्या ढान्या वाघाला मुलाला अरे तोच तो मन्या माझा पोरगा आहे माझा पोरगा म्हणजे मुंबईचा बादशाह आहे मुंबईचा किंग ए फुकणीचा बाय बाजूला ये रे तुला सांगतो माझा लेग म्हणजे लय पॉवर बाज आहे हा तुला सांगतो सगळ्या काजा माझ्या डोक्यावर सोडायचं हा ये बघ ये लवकर ये हा मन्या ए मन्या काय बाबा कसे एकदम फर्स्ट क्लास हा गावाकडनं पाहुणा आलाय तू ओळखतो का त्याला नाही बुवा तू काय ओळखणार त्याला हे शिवराम आहे शिवराम नमस्कार बसा बस अरे यो शिवराम गावाकडे मंदिर बांधतोय मंदिर मी म्हणलं चल चल माझ्या लेकाकडे अव गावाकडे तुमचं लय कौतुक गावडीच्या लेकाने नाव केलं म्हणजे मग काय काय कौती बुक कसलं मंदिर करताय गणपतीचं नाही तसं काय नाही तुम्ही म्हणाल तर शंकराचं करू काय लय का शिवराम्या एक काहीतरी कन्फर्म सांग की गणपतीचं पाचशे लिवा पाचवर दोन शून्य अरे काही येडा झाला काय तो शिवराम अरे कुणाची बोलतो तू हा अरे दोन शून्य काय तीन शून्य टाकल तो काय रे मन्या आणि चार शून्य लिहिली तर अख्ख मंदिरच तुमचं की माननीय महोदय आयुष्यमान नाही आपलं हे श्रीयुत महादेवराव गावडे कौजत मुंबई यांच्या सौजन्यानं किशा हा भाई अरे शिव्या बघितलं का हा मुंबईचा वाघ आहे माझा लेक मन्या भाई तू आता थांब इकडे मला जरा मन्याशी बोलायचं मने इकडे हे बघ यो जो शिव्या आहे का नाही त्याच्याकडं आपल्या गौरीसाठी एक स्थळ आहे ए शिव्या इकडे काय बघत राहिला इकडे तो फोटो दाखव हा होय होय हा काढ लवकर हा हा बघ हा तू जा तिकडे उभा जा तिकडे हा बघितलं का मुलगा लय चांगला आहे बारावी पास परमानंट नोकरी आहे आपल्याला काय पाहिजे अजून हा
बघ म्हणजे तुला पटत असेल तर मग मी पुढची बोलणी करू का? पण ताई हाई वाटलंच मला ती तिचं काय हा? अरे लेका तू थोरला लेख आहेस की नाही घरचा? तिचं काय हा? स्वतः राहिली तशीच अजून लग्नाची? अरे योशिव्यात सांगत होता का गावाकडचे लोक बम मारायला लागलेत म्हणा आपल्या नावानं? हा अजून एक गोट सांगतो तुला ऐक, इकडं कोणीतरी मैत्र आहे म्हण तिचा, नाही चांगला माणूस आहे म्हणजे वाईट नाहीये, आता हिनं जावं का नाही लगीन करून त्याच्या संगत? आपण काय नाही म्हणणार आहोत का? हा अगं संध्या कुठे आहेस तू? घरी किती मेसेजेस ठेवले मी? अरे अलीकडे शाळा सुटल्यावर प्रायव्हेट ट्युशन्स घेते ना म्हणून जरा उशीर होतो जायला. काही महत्त्वाचं बोलायचं म्हणालास? थोडक्यात तुला वेळ नाहीये. संध्या अगं माझं तुझ्यावरती प्रेम आहे. आय लव्ह यू डॅम इट, डोंट यू अंडरस्टँड? झालं तुझं? संध्या आईने माझ्यासाठी मुलगी बघितली. अभिनंदन. लग्नाला बोलवशील ना मला? संध्या तुझ्याशी लग्न करणं कदाचित नशिबात नाही माझ्या, पण तू लग्न कर खरंच. आता पण असं भेटणं बरोबर नाही, तुझं लग्न ठरतंय येते ना? झाली
काल झालं गांडू नशा। अरे जगायचं तो मर्दासारखं जग। अरे तू खबरी का कौन है? जैसी खबर लगी मैं बता दिया। शेखर, अरे ताई, चाह करू करे? नहीं नको। नीट अभ्यास कर रहे बाबा, परीक्षा जवळ आली आहे ना? डिस्टर्ब झालास का तू माझ्यामुळे? जाऊ का? नाही नको ताई, मला तुला एक सांगायचं आहे। आज कॉलेजमध्ये एक नोटीस वाचली, जे विद्यार्थी यावर्षी मेरिटमध्ये पास होतील त्यांना मल्टीनॅशनल कंपनी एका वर्षाचं ट्रेनिंग ऑफर करणार आहे, चांगला स्टायपेंडही मिळणार आहे। अरे अरे मग चांगलं आहे ना हे? हो, पण ते ट्रेनिंग बँगलोरला असणार आहे। पुढे कदाचित अमेरिकेलाही पाठवतील 5 वर्षाकरता, कदाचित पुढे कायमच सुद्धा। ताई तुला काय वाटतं, मेरिट मध्ये पास
हे बघ शेखर, हे बघ तू आता सध्या या कोणत्याच गोष्टीचा अजिबात विचार करू नकोस. तू फक्त नीट अभ्यास कर, माझी खात्री आहे तू नक्की मेरिट मध्ये येशील. शेखर, तू एकदा मार्गी लागलास ना, माझी सगळी काळजी मिटली. शेखर, शेखर, अगं तो आईला घेऊन दवाखान्यात गेलाय. अरे हो, तो आला की त्याला लाईट बिल भरायचं सांग. ताई, माझा पण पास संपलाय. आजचा तिकीट काढून उद्या देते पैसे पासला. हा ए गौरी, हा आज तू कॉलेजला जाऊ नकोस, तुला बघायला पाहुणे येणार. मला बघायला? शिवरामाचा फोन कवा पण येईल? आणि काय गाय ए काय केस विचारलीस भूतासारखे? हा आणि काय कपडे घातले? चांगले वेणी बिणी घाला आणि साडी बिडी न्या जरा. बाबा, हॅलो 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 शिवराम. अरे शिवराम, अरे कवा दरनं वाट बघतो तुझी, पाहुणे येणार आहेत ना? ते जरा घोटाळा झालाय. हो घोटाळा? हो, पाहुणे येणार नाही म्हणतात. येणार नाहीत? असं असं म्हणजे काय वेगळं काम निघालं का काय? होय तात्या. अरे बोल की शिवराम, या खडा खडा. त्या लोकांना कोणीतरी पिन मारली, म्हणतात की गावड्याचा थोरलेला एक आउटलाईन निघलाय. असली सोयरीक नको आम्हाला. हॅलो हॅलो गोळ्यात घातल्या पाहिजेत. माझा मान्य करतो तेच बरोबर आहे. अरे इथं बरं झालेलं बघवत नाही कुणाचं, साल्यांना अजिबात बघवत नाही, भाडव्यांना. ताई काय झालं? अरे गौरीला बघायला पाहुणे येणार होते, ते येणार नाही. हे घे तिकिटाला पैसे, कॉलेज बुडू नकोस. हा ओ, तुला कुठं जायचंय तिकडे तू जा. हा आणि मग बिन लग्नाचीच राहा, या या तुझ्या ताई सारखी. बाबा, गौरीचं लग्न वेळ आल्यावर होईलच, आणि त्याची काळजी तुम्ही कशाला करता? नाहीतरी वडीलकीची सगळी कर्तव्य आजपर्यंत ताईनंच केले. काय म्हणणं काय रे तुझं? काय रे वडीलकीची सगळी कर्तव्य ताईनं केली आणि मी काय नाही केलं? हा मी आपलं हे 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 केलं? अरे लई समजायला लागलं रे तुला. हा ही ही पुस्तकं वाचून तू काय शिकला? बापाला शिव्या घालायच्या? अरे हिम्मतबाज माणूस आहे आपण, हिम्मतबाज. म्हण्या भाई का बाप आहे आपण. अरे तू जेवढा होतो ना तवापासून मेहनत करतोय मी. हा असं नाही, बहिणीच्या जीवावर जगायचं आणि बापाला शिव्या घालायच्या. अरे तुझ्यात जर का हिम्मत असेल ना तर हे घे, हे घे बाबा, हे घे बाबा. काय आग लाव तुझ्या पुस्तकांना, काढी लाव आणि कुठेतरी जाऊन नोकरी कर आणि तिला म्हणाव कर लगीन आणि जा इकडनं. कशाला इकडे राहिली, आमचं नाक कापायला? मी शिकावं अशी ताईची इच्छा, हे तिचं स्वप्न. आणि हेच जर का स्वप्न तुम्ही पाहिलं असतात ना, तर आतापर्यंत ताई लग्नाची राहिली नसती. ताई लग्नाची राहिली कुणामुळे? फक्त तुमच्यामुळे बाबा, फक्त तुमच्यामुळे. मगे दादा आपल्या घराला पारखा झाला, वनवाशासारखा फिरतोय सगळीकडे. कुणामुळे? फक्त तुमच्यामुळे बाबा, तुमच्यामुळे. कळायला लागलं ना तेव्हापासून हेच बघतोय, हेच दारू प्यायची आणि स्वतःच्या मनाला येईल तसं वागायचं. बस बस एवढंच केलंय तुम्ही आमच्यासाठी, अजून काय केलं? दुसरं काय केलं सांगा. मी काय केलं म्हणून विचारतोस? मी हो काय केलं आहे उत्तर? बापाला वडीलपणा शिकवतोस? मला मी काय केलं म्हणून विचारतोस? मी हे मी नाही राहणार आता या घरात, अजिबात राहणार नाही मी.
नाही राहणार आता तुमच्या या घरात. नाही 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 अजिबात नाही राहणार. नाही राहणार मी. एक पाऊल पण परत टाकणार नाही मी. मी चाललो माझ्या मन्याकडे. मन्याकडे चाललो मी. मन्या मन्या अजून दारुण. ओ काका किती पिताय आज. बस करा की आता. तुमच्यामुळे आम्हाला भी उशीर होतोय. तुझ्या अरे माझ्यामुळं काय. काय नाही. काय माझ्यामुळं काय. नाही नाही नाही. सगळं काय माझ्यामुळं होतंय. नाही नाही नाही. जो तो उठतोय माझ्यामुळं. माझ्यामुळं. माझ्यामुळं म्हणतो. नाही काय माझ्यामुळं. काय माझ्यामुळं. काय फक्त तुमच्यामुळे बाबा. फक्त तुमच्यामुळे बाबा. तुमच्यामुळे बाबा. फक्त तुमच्यामुळे. अरे मन्या बाईचा बाप आहे मी. मन्या बाईचा. ए मन्या 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 मन्या. काय झालं बाबा. आता मी हितच राहणार बरं का. आता मी हितच राहणार. तुझा तुझा तो धाकला भाऊ मला काय वाटल ते बोलला. हा मला बोलला. मला. अरे घडा घडा बोलला. अरे अरे माझा मन्या म्हणजे वाघ माणूस आहे. वाघ माणूस. तो नाही मला कधी बोलला. आणि यो यो मलाच दोष देत होता. मला म्हणलं का संध्याचं लग्न माझ्यामुळं नाही झालं. तू 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 म्हण माझ्यामुळं वनवासी झाला. अरे काय रे मन्या. म्हणून मला तुझं वागणं लई पटत बघ मन्या. मन्या माझा धान्या वाघ. मन्या मन्या माझं चुकलं कर मन्या. तुझं घर सुटलं. तुला लय वाईट वाटत असेल नाही रे मन्या. तू घराला पारखा झाला. माझा मन्या वनवासी झाला रे. मन्या मन्या तू मला गोळी घाल. मन्या गोळी घाल मला. तू मन्या मन्या तू मला गोळी घाल. मन्या 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 मन्या. बाबा 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 मन्या 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 माझा माझा. बाबा माझ्यावर रागावून केले. शेखर तूच आता या घराचा कर्ता पुरुष आहेस. तूच खचलास कस हो. शेखर मन्या
हेलो 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 तात्या मी शिवराम बोलतोय गावाकडनं उद्या येतो मी मुंबईला मग बोलू आपण हॅलो ऐकताय ना काका शिवराम काका बाबा गेले आपल्याला सोडून गेले वाईट झालं यार पण जे व्हायचं ते होणारच ना कोण काय करू शकतो ए तू टेन्शन मधले यार तू विचार करत बसशील ना तर विचार करून करून डोका खराब होईल तुझा तू एक काम कर तू माझ्या बरोबर चल तुझं माइंड एकदम फ्री करून टाकू आपण एकदम फ्रेश कुठे चल ना यार तुला काय तुझं माइंड एकदम फ्री झाल्याशी मतलब ना अरे पण रवी इकडे चल ना यार चल नाही नको चल रे अरे नको अरे चल ना अरे मला काही नकोय अरे घे रे यार एकदम माइंड फ्रेश होऊन जाईल फर्स्ट क्लास रवी प्लीज घे यार थंडगार बिअर पिऊया मस्त माझा मूड नाहीये अरे साहब वो नहीं पीता है तो जाने दो ना तू जाना अपना काम करना जा बियर लेके जा ले, तू बस मैं आलो ये अपुन के साथ कौन बैठा है मालूम है ना मने भाई का छोटा भाई है समझ गया ना हाँ बिल बिल बनाने का नहीं है नाही नको अबे घे ना अरे नको और क्या लाऊ साहब हाँ और क्या लाऊ कुछ लगेगा ना तो बोलेगा हा? कौन है मने का भाई है चल चल रवि रख दिया मने का भाई है वो मने का भाई है
सिगरेट गिराया, सिगरेट जला। अरे जला! मने भाई का भाई। रख लो भाई, खिदमत करेगा। कैसा है मेरा बच्चा? मेंदूत रक्तस्राव झाला है, दुआ करा। उसको मिलने बोल। हेलो
सलाम मामा। माझ्या भावाची चूक झाली, गलती हो गई। बस गलती हो गई, इतना ही बोलेगा तू? मौत के दरवाजे पे खड़ा है मेरा बच्चा, उसको कुछ हो गया ना? या अल्लाह, प्रेम कर अल्लाह, प्रेम। देख, तू मेरे 10 आदमियों को मार, मैं तेरे 10 आदमियों को मारूंगा, चलेगा, वो धंधे की बात है। लेकिन खून का रिश्ता, खून के रिश्ते को हाथ नहीं लगाने का, न मैं लगाऊंगा न तू लगाएगा। लेकिन तेरे भाई ने गलती की, तेरे भाई ने कानून तोड़ा। चुकी सारी माऊ, माझा भाऊ त्यातला नाही, चल मांडवली करून टाकू। सलीम उधर मर रहा है और मैं मांडवली करूं यहां? अरे भांजानी, वो बच्चा है मेरा बच्चा। सलीम जिंदा रहा तो ही मांडवली की बात होगी। नहीं तो गोली चलेगी तेरे भाई के सीने पे। मामू, अस्पताल से फोन है। हेलो, बच गया है वो। सलीम फिर ड्रग का धंधा करेगा। कबूल। कुरला घाट के ऊपर चेंबूर, ये सब इलाका मेरा होगा। कबूल। हाथ जोड़ के माफी मांगनी पड़ेगी। वाला हाथ नको लावूस मामू, माफी मांगतो। जा, मामू की जुबान है। ताई,
शेखर शेखर अरे कुठे होतास तू तुझी वाट मला भेटायला आला अरे दुबई में क्या रखा है बंबई शांघाई बनेगी मालूम चल चल ओके भाई अली ठीक है मैं नंतर फोन करतो पैसा माझ्या भावाला वाचवल्याबद्दल नाही नको ईशा अजून आण पैसे के लिए नहीं किया तेरे भाई को तंबे को बचाने के लिए किया तम असाच आहे लहानपणापासून असाच लई द्वार पळ पळ पळायचा कधी कधी तुला पाठकोळी घ्यायचा आणि पळत सुटायचा मी म्हणायची अरे मने थांब अरे मने थांब संभाल के खटलेला डिस्चार्ज मिळाला भाई हॅलो ताई ताई शेखर हां हां शेखर काय रे काय झालं काय रिझल्ट मिळाला का पास झालो विथ मेरिट अभिनंदन थैंक्स आणि हो आईला आणि गौरीला सुद्धा सांग हो हो सांगते अरे गौरी गौरी देवळात गेली ना तुझा रिझल्ट म्हणून त्या बाबतीत अगदी आईच्या वळणावर गेलीत ताई हे बघ तू लवकर घरी ये हां हो ताई 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 मला तुला एक विचारायचं होतं काय रे अगं ते मी तुला बोललो होतो ना ते बँगलोरला एका वर्षाचं ट्रेनिंग आणि ते अमेरिकेचं ताई प्रिन्सिपल सर म्हणतात की तू आताच फॉर्म भरून टाक खूप कमी सीट्स आहेत आणि 10-12 दिवसात कॉल लेटर सुद्धा येईल 10-12 दिवसात बँगलोरला हे बघ तू असं कर तू फॉर्म भरून टाक आपल्याला ही संधी सोडायची नाही हां थँक्स थँक्स ताई आणि बघ मंदिरात जाऊन जाताना गौरीला बरं वाटेल आई 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 आपला शेखर चांगल्या मार्काने पास झाला कुठे जाणार म्हणत होतीस तू हा तो आपल्या बरोबर राहणार नाही मी देवाकडे काय मागितलं माहितीये काय मी म्हटलं माझ्या बहिणीला लवकर ना पास कर ए पण काही म्हणा आज तू ताईचं स्वप्न पूर्ण केलं ताई किती खुश होईल ना नक्की घरी गेल्या तिच्या पाया पड नक्की तुझ्याही पाया पड नको का हे खा गौरी टेंटरिंग काय रे नाही भाई नाही मामूने जुबान दिली भाई
चल शेखर। ये आइटम कौन है रे? उसकी बहन है भाई। मामू ने जुबान दिया करके तेरे को छोड़ दिया। चल हट। जिंदगी सुखा छोड़ ना भाई, अच्छे साले भाई भाई छोड़ दो, मामू ने दुआ जुबान दी ले ना भाई। चलो शेखर, मामू ने जुबान दिया नहीं तो शेखर जाओ दे छोड़। चल शेखर, ताई वाट बघत असेल। तू घरी जा, मी येतो नंतर। काय करणार आहेस तू? हां काय करणार आहेस? अरे एवढं सगळं चांगलं झालेलं असताना परत तू तेच करणार आहेस जे ताईला नको होतं ते। तू घरी जा प्लीज शपथ घे शेखर हॅलो मन्या। हां बोला भाई। आकल्या कुठे भेटेल? रात्री 12 वर जाणार आहे तो 5 बार। ए छम छम, काल्या तेरा माल देख बा। क्या लाव साहब? क्या कर रहे हो साहब? मेरा हाथ छोड़ो। मैंने कि भाई को छुपाती है वो क्या तेरा यार लगता है क्या? मामू मुझे बोला था तू माझी 10 माणसं मारली तर मी तुझे 10 माणसं मारली, धंदे के बाद अलग है समझा। खून का रिश्ता नहीं, खून का रिश्ता नहीं। मी वरा टकलास तू? अरे मर्दा सरका वाग ना भड़िया, आता दाखव ना तुझी मर्दांगी। दारू पहिला तोंड उघडशील ना? तोंड उघडशील ना? तेव्हा आठवेल तुला मन्याने मारला होता तुला। कसा मारला होता? मार दादा, मार त्याला। तिकडे जाशील ना झोपायला? तिकडे तेव्हा आठवेल तुला। मन्या भाईने मारला होता। कसा? असा। काय मजा आली माहिती आहे दादा? मलाही असं वाटत की त्याला एक ठेवावी। तेव्हा शेखर आता बस झालं, आता घरी जाणे, अभ्यास कर। चल। अभ्यास? अरे अभ्यास कसला, अभ्यास संपला दादा, मी पास झालो, मेरिट मध्ये आलो, मेरिट मध्ये। पास झालास तू? यस, हो मेरिट मध्ये आलो। शेखर खरंच पास झालास? खरंच। चलो एन्जॉय करते हैं।
वा शेखर पास झालास. आपल्या घरात कुणीतरी काहीतरी झालं. काहीतरी नाही दादा, सॉफ्टवेअर इंजिनियर झालो मी. तेच तेच बस सॉफ्टवेअर बस अरे देतो ना बस. नाही नको बस. ये रे उठात आलास तू. बस घाबरायचं नाही. घे चल चल. बस दादा याला घोडाकार म्हणतात. हे दाखवला ना की माणूस घोड्यासारखा पळतो म्हणून. दादा घरी चल आपल्या कायमचा. अरे कायमचा हे बघ, हे सोडून तू कायम. आज तेरे लिए कुछ भी करेगा, जो तू मांगेगा वो देगा. बोल तू. दादा आई सांगत होती तू लहानपणी मला पाठीवर घेऊन पळायचास. आज घेशील पाठीवर. बस इतना ही. अच्छा उठ. अच्छा घेशील पाठी. बस दादा अरे कट्टी का करतोस. कट्टी नाही रे दादा, पियर पेरेवर सतत लघवीला का होते. अरे पोटात जागा व्हायला नको का. कशासाठी. अजून एका बियर साठी. अजून एका बियर साठी. मी आलो जाऊ ना. तू थांब थांब मी आलो. मला मारतोस. तुझ्या बहिणीसाठी रिश्ता आणलाय. करतोस तिचं लग्न. मायशी करतोस. बोल आहे रिश्ता मंजूर. हात जोडून बोल नाही तर मरायला तयार हो. याच्यामध्ये 6 गोळ्या, 5 मैं उडाता हूं और छठा तेरे लिए. त्याच्या आधी बोल. हिजड्यांची रिश्ता ठेवत नाही मी, समजलास काय. एक दोन मोजत काय बसलाय. मार ना फुकणीच्या. Thank you.
काय केलंस तू शेखर, काय केलंस तू? बस गाडीत बस. हॅलो दादा. हॅलो दादा, मला घरी जायचंय. हॅलो दादा, मला घरी जायचंय. ताई वाट बघत असेल दादा. मरायचंय तुला? मरायचंय? नाही जायचं कुठे. मी सांगतो तोपर्यंत नाही जायचं कुठे. कसम खा के बोलता हूं, वही आदमी मेरी जगह लेगा जो मनिया के भाई को मौत देगा. घेतले मामूने, मामूच्या खुर्चीवर बसायला कोणी जिवंत तर राहायला पाहिजे. माझ्या भावाच्या जीवावर उठेल त्याला जीवाला मुकावं लागेल. सोडणार नाही, कुणालाच सोडणार नाही. परतफेड केली सर तू छान. आज पास झालास ना तू? हा, अरे ज्या दिवसाच्या आतुरतेने वाट बघत होते त्याच दिवशी तुला शोधत इथं यावं लागलं मला. इथे? अरे अरे, इथल्या या जगाचा वारा सुद्धा लागू नये म्हणून जीवाचं रान केलं रे मी. पैसा पैसा वाचून स्वतःच्या जीवाला मारून तुला शिकवलं कशासाठी? हा उत्तर दे शेखर, मला कशासाठी? अरे अरे, हे सगळं करायचं होतं तुला तर कशासाठी शिकलास मग तू? सरळ सांगून टाकायचं असलं की मला माझ्या मलाही माझ्या मोठ्या भावासारखं गुन्हेगार व्हायचंय म्हणून. नुसते डोळे लावून बसले तुझ्यासाठी, नुसता स्वतःच्या सुखाचा त्याग केला मी. ताई, तुझ्याशी बोलत नाहीये मी. ज्या घराचा कधी आधारच बनला नाहीस तेच घर उद्ध्वस्त करायचं का तुला? पण लक्षात ठेव, मी तुझ्या मनासारखं होऊ देणार नाही. चल शेखर, पुन्हा इथे पाऊल ठेवलंस तर शपथ आहे तुला माझी. थांब ताई, तू बाजूला हो. शेखर तुझ्या बरोबर येणार नाही. चल शेखर. शेखर तुझ्या बरोबर येणार नाही. श...
शेखर तू माझ्या बरोबर येणारेस की नाही? शेखर माझ्याकडे बघ, शेखर तू माझ्या बरोबर येणारेस ना? शेखर माझ्या बरोबर येणारेस ना तू? शेखर येणारेस ना माझ्या बरोबर? शेखर मी तुला विचारते, शेखर शेखर येईल पण आता नाही, आता त्याच्या जीवाला धोका आहे। घाबरू नकोस, मला थोडासा वेळ दे, मी तुला वचन देतो मी स्वतः त्याला तुझ्याकडे घेऊन येईल, नंतर तो कधीच माझ्याकडे येणार नाही आणि मीही कधी तुमच्याकडे येणार नाही, कधीच। शेखर जगणे आहे आग आग धग धगती नजरा जाग जाग, हे जगणे आहे आग आग धग धगती नजरा जाग जाग, हा काळ जातला दाळ विधावा कसा पेटला वणवा, कर कोण दिलासा होई निखारा। शाहीन ही धाव धाव हे कुणी दिलेले घाव घाव, हे रक्त सांडले लाल खेळलो चाल कशी समजेना, कुठली फुंकर कोण दिलासा जखमत होई निखारा। मामू मामू बाहेर आहे, मामू
कितना अच्छा होता सलीम उसी दिन तुझे गोली मार देता। अरे मग तू मारना था। नहीं, मैंने तुझसे कहा था तू मेरे 10 आदमी मार, मैं तेरे 10 आदमी मारूंगा। धंधे की बात है मगर खून का रिश्ता नहीं। सलीम मेरा भांजा नहीं, बेटा था बेटा। अब तेरी बारी। चालो गोई। नहीं, तेरे सामने तेरे भाई को मारूंगा। तेरे भाई को मारूंगा। तेरे भाई को पहले मार। हेलो हेलो राजा, मन्या भाई ने जागा सोडायला सांगितली, खतरा आहे। तू शेखरला घेऊन जुन्या मिलच्या इकडे ये। शेखरला? ठीक आहे। Yeah.
अरे आठ खोक्यांचा माल गोडाऊन मध्ये तो काय जाळायचे मामू नाही तर धंदा करणार कोण अरे दुसरं कोणीतरी बघा ना मुंबई मध्ये काय भाई लोकांची कमी आहे का अरे त्याच्या लोकांनी कोणाला तरी जित्ता ठेवलाय काय एक एक करून सगळ्या लोकला टपकवून टाकलं ना त्या मन्यांनी ए तुम लोग की बकवास बंद करो हां एक काम करते अपन वो मन्या को टपका देंगे साला क्या ओ भाई हां ते मन्या को टपका देंगे लेकिन त्याला टपकवणार कोण एक मुलगा आहे माझ्या मध्ये जा शिखर ताई वाट बघत असेल दादा दादा तू पण चल ना घरी जा ताईला वचन दिलं मी अरे पण आपल्या घराचं नाव काढ मोठा हो हां खाली सोडलं मला मी त्याला म्हणालो घरी चल आपल्या घरी चल नाही आला म्हणे आप नाही आला नाही शेखर तुझं कॉल लेटर आले उद्या तुला बँगलोरला पोहोचायचं हे बघ तू आता निघालास ना तू वेळेवर पोहोचू शकतोस जा जा बॅग भरायला घे हो ताई चल चल आटो पटकन अरे तुम्ही असे सगळे गप्प गप्प का अरे एवढा आनंदाचा क्षण आहे आणि तुम्ही एका अर्थाने शेखरचा नवा जन्म आहे हा यशाच्या मार्गाने जाणार तू चल 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 जा ओवाळ्याचा ताट घेऊन हा आणि साखरही घेऊन ये गं येताना Thank you.
हेलो 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 संध्या ताई, मी चंदू, आपला मने भाई केला नमस्कार कर सामान घेतलं व्यवस्थित अरे चल नाही तर गाडी मिळणार नाही चल चल पटकन चल हे घे सामान घे सगळं चल कितना हुआ 35 रुपया बँगलोर चलो बँगलोर बँगलोर शेखर अरे गाडी लागली आहे हे बघ आणि पोचल्या पोचल्या लगेच फोन कर हा तिथला काही नंबर असेल तर कळव मला आणि पैसे वगैरे लागले तर सांग मग बँगलोर 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 जा बाय तुझ्या मार्गाने जा आई आई अगं रडतीस काय अशी अगं तो काय कायमचा थोडी अगं तो कायम कायमचा थोडीच चाललाय चल चल बाय गो ऑल द बेस्ट अभ्यास कर ताई जाशे का आता थांबू नकोस इकडे गौरी काय झालं ताई काय झालं गौरी आपला मन्यादादा मन्यादादाला काय ताई हा बोल ना ताई आपला मन्यादादा गेला गौरी Oh, my God.
Oh!